आधुनिक शेती, फायर अलार्म, शरीराचे अंतरंग, हायड्रोलिक लिफ्ट, फुलपाखरांचे जीवनचक्र, सौर ऊर्जा अशा 51 सरस प्रकल्पांमधून जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील चिमुकल्यांनी विज्ञानातील गमतीजमती सादर केल्या. ज्वालामुखी, पाण्याची घनता, पवनचक्की, धरणातून होणारी वीज निर्मिती असे नानाविध प्रकल्प सादर करीत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वैज्ञानिक गोष्टींविषयीची माहितीही विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे नवीन मराठी शाळेत ट्रस्टच्या गजय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर विद्याधर बोरकर, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, अरुण भालेराव, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते, ज्ञानेश्वर रासने, विश्वास पलुसकर यासह पदाधिकारी व संस्कारगौर प्रशिक्षक उपस्थित होते. प्रदर्शनात 80 अधिक प्रकल्प मांडण्यात आले होते. डॉक्टर विद्याधर बोरकर म्हणाले, विज्ञानातील प्रकल्पांविषयीची माहिती व तत्वे विद्यार्थी आनंदाने सांगतात ही कौतुकास्पद बाब आहे. विज्ञानाचा प्रसार होणे ही समाजाची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जागृत करायचा असेल तर अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवणे आवश्यक आहे. अशोक गोडसे म्हणाले, ज्ञानवर्धन अभियानांतर्गत ट्रस्टने अनेक विद्यार्थ्यांचे पालकत्व घेतले. त्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग सादर केले आहेत. विज्ञानाची कास धरून त्याचे प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावे याकरता असे प्रकल्प व प्रदर्शने उपयुक्त आहेत. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून 10 वर्षापूर्वी ज्ञानवर्धन अभियान हे पुणे शहरातल्या 50 शाळांतल्या विद्यार्थ्यांना 500 विद्यार्थ्यांना घेऊन ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची ही ज्ञानवर्धन अभियानाअंतर्गत ह्या साऱ्या विद्यार्थ्यांचं पालकत्व घेतलं गेलं. त्या पालकत्व योजनेच्या अंतर्गत आज शाळेमध्ये या रमणबागेच्या इथे विज्ञानवर जे काही विद्यार्थ्यांनी प्रदर्शन आयोजित केलं आहे त्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय बोरकर साहेब यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. या प्रदर्शनामध्ये हे जे काही शाळांमधले विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचं विज्ञानांचा असणारा जे काय आज फार मोठ्या प्रमाणामध्ये जी प्रगती झाली म्हणजे त्यामध्ये वयाच्या 5व्या वर्षापासून ते फार अगदी 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी त्यांच्या कल्पनेला वाव देण्याच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगल्या प्रकारचं विज्ञानातल्या काही गोष्टींच्या असे कल्पकतेनं काही हे तयार केले. त्यातून आजची भावी पिढी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सजग आणि काहीतरी करण्याची उर्मी या देशाचं नाव उज्ज्वल करण्याकरता ते प्रयत्नशील आणि कृतिशील आहेत अशा विद्यार्थ्यांच्या मागे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हा सदैव उभा आहे. हा आपला येणारा नवभारत या भारतामध्ये जी काही आजची तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीचं जे भौतिक ज्ञान आहे त्या ज्ञानातून ते जे काही आज धडपड करतायत तर त्यांना ही जी आज जे विद्यार्थी घडतायत त्यांच्या पुढच्या प्रॅक्टिकल करता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट त्यांना पाहिजे ते सहकार्य करण्याच्या भूमिकेतनं हे सारं कार्य करत आहे. या निमित्तानं मी सगळ्या आमच्या गणेश भक्तांना हेच सांगू इच्छितो, आपण देवाचा जो देवाला दिलेला जो पैसा आहे तो हा बुद्धीचा जाता आहे. ह्या विद्यार्थ्यांकरता त्या विद्यार्थ्यांची जेवढी क्षमता शैक्षणिक वाढवण्याकरता होईल तेवढा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लावावा. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. दगडूशेठ हलवाई संस्थेच्या वतीनं हे जे विज्ञान दिनासाठी पुण्यातल्या विद्यार्थ्यांकडनं विज्ञानाचे प्रयोग करून घेतले आणि त्याचे प्रकल्प मुलांनी सादर केले तर हे प्रकल्प मुलांनी खूप मनापासून केलेले मला आढळले. मुलं खूप मनापासून माहिती सांगतायत आणि छोटी छोटी मुलं ही अतिशय धीटपणाने या प्रकल्पाची माहिती सांगतात, त्याच्यामधलं वैज्ञानिक तत्त्व सांगतात. त्यांनी स्वतः हे प्रयोग केलेले आहेत हे बघून मला खूप बरं वाटलं. या मुलांचं मी अभिनंदन करतो आणि या मुलांना ज्या कार्यकर्त्यांनी ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्या शिक्षकांचं आणि कार्यकर्त्यांचंही मी अभिनंदन करतो. विज्ञानाचा प्रसार होणं ही समाजाची गरज आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये जर जागृत व्हायचा असेल
तर या प्रकारचे प्रकल्प हे राबवायला पाहिजेत आणि हे प्रकल्प आणि हा प्रकल्प पुण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा आता राबवला गेला आहे. याबद्दल मी दगडूशेठ हलवाई मंडळाचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. दिस इज अ मॉडेल ऑफ अ रिमोट कंट्रोल्ड मिनी फोर्कलिफ्ट. सो व्हॉट इज फोर्कलिफ्ट? फोर्कलिफ्ट इज अ ट्रक विच हेल्प्स टू लिफ्ट हेवी मटेरियल. सो इन आवर प्रोजेक्ट वी यूज्ड अ रिमोट कंट्रोल्ड इलेक्ट्रिसिटी ऑपरेटेड व्हेइकल. सो व्हॉट आर इट्स ॲडव्हान्टेज? फर्स्ट, राईट नाऊ इन इंडिया वी द फोर्कलिफ्ट्स दॅट वी यूज्ड आर जनरली ड्रिव्हन बाय युझिंग पेट्रोल ऑर डिझेल. सो we all know that there is a very huge problem in our country for petrol or diesel fuels. So this is a totally electricity operated vehicle. For that we are using this battery, 12 volt battery. It is a rechargeable battery, so there is a no problem of getting discharge or stopping the movement of vehicle. So right now this vehicle can lift weight up to 15 kg, because the counterweight that we have added is of 10 kg. Okay, thank you.